करण्यासंदर्भातली राज ठाकरे यांच्या दिल्ली वारीनंतर आता महायुतीच्या 3 चाकांना मनसेचं इंजिन लागणार हे जवळपास निश्चित आहे. आणि याच संदर्भात महत्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या 1.5 तास खलबत झाले. त्या बैठकीतली इनसाईड बातमी आता समोर आलेली आहे. भाजपने मनसेला आपल्या वाट्याच्या जागा द्यायला नकार दिलाय, तर शिंदेच्या सेनेने त्यांच्या वाट्याच्या जागा मनसेला द्याव्या अशी भूमिका भाजपने मांडलेली आहे. आणि त्यामुळे आधीच जागा वाटपावरनं 3 पक्षांमध्ये सुरू असलेला वाद मनसेच्या इंजिनाच्या एंट्रीमुळे आगामी काळामध्ये आणखी क्लिष्ट होण्याची शक्यता आहे. आणि जागा वाटपाचे हे डबे घसरण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. मनसे आणि महायुतीच्या आतापर्यंत किती आणि कुठे बैठका झालेल्या आहेत आपण नजर टाकूया. 6 फेब्रुवारीला मनसे नेते सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला आले. 19 फेब्रुवारीला अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये दिल्लीत बैठक झाली. 20 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईत रात्री अज्ञात स्थळी भेट झाल्याचं कळत आहे. तर 21 फेब्रुवारीला म्हणजे आज राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या 1.5 तास खलबत झाली. तर मनसे आणि महायुतीमध्ये ते येणार का हे गणित सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे. मनसेकडनं दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांची मागणी महायुतीकडे करण्यात आलेली आहे. मनसेला आपल्या कोट्यातून जागा द्यायला भाजपनं स्पष्ट नकार दिलाय. शिंदेच्या कोट्यातून जागा देण्याची भाजपनं भूमिका घेतलेली आहे. शिर्डीची जागा मनसेला दिली जाऊ शकते अशा चर्चा त्यानंतर आता रंगलेल्या आहेत. दरम्यान राज ठाकरेंच्या दिल्ली वारीवरून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय, तर योग्य वेळी निर्णय होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती. आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरत वाले माझा महार्ष छत्रपतींचा महार्ष लुटतात. कोणालाच काही पडलेलं नाहीये, ना मिंडेला पडले, ना अजित पवारला पडले, आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटलं का जात आहेत आणि शेपूट हलवत जात आहेत. अरे शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपट्यासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणे घालताय. मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही. त्यांच्या बरोबर चर्चा झाली आहे, चर्चा सुरू आहे, योग्य वेळी योग्य निर्णय होईल. पण शिवसेना